गरजा वैद्य ह्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज तुम्हाला एक मी अनमोल अशी एक माहिती सांगतो की समाजामध्ये प्रत्येकजण मला विचारत आहे, पाडेम्मा शरीरामध्ये चरबी ज्या झाले, कुणाचे पोट वाढलंय, कुणाचं काय वाढलंय, आणि चरबी विनाकारण वाढतच चालली आहे. काही काही लहान लेकरं पण असे चरबी वाढते, तर ह्याच्यावर काय उपाय सांगा आणि उपाय काय करावा लागेल. तर तुम्हाला उपाय घ्यायचे तर साधा आणि सोपा सांगतो, फक्त तुम्हाला उपाय तुमचे तुम्ही करा. आणि एखाद्या वैद्यूच्या सजेशनचं औषध कुठले बी केलेले चांगले असतात, तर लठ्ठपणा असेल तर लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, शंखपुष्पी चूर्ण 10 ग्राम घ्यायचं. तुम्हाला एके टायमाला खायची गोष्ट सांगतोय, शंखपुष्पी चूर्ण 10 ग्राम आणि गूळ 10 ग्राम, हे दोन्ही चांगलं तुम्हाला एकत्र मिश्रण करायचंय. चूर्ण आणि गूळ खिसून घेऊन दोन्ही एकत्र करून त्याच्या सकाळी नाही तर 2 टाईम जरी तुम्ही खाल्लं, 5-5 ग्राम गूळ 5 ग्राम आणि शंखपुष्पी 5 ग्राम असं तुम्हाला 2 टाईम घ्यायचं आहे, सकाळी आणि संध्याकाळी. तर काय तुम्हाला शरीरामध्ये लठ्ठपणा वजन वाढलेलं, तर ही तुम्हाला औषध घ्यायचं आहे 6 महिने. 6 महिने तुमचं शरीर असं मरकुडं होईल आणि मग औषध तुम्हाला वाटलं तर वजन आपल्याला मापात आहे, औषध बंद करा. नाही तर अजून 3 महिने औषध घ्या, औषध बंद करा, परत 1 महिना झाल्यानंतर परत 3 महिने घ्या, मध्ये 1 महिन्याचा गॅप द्या. आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, आणि ज्याचे ज्याच्यापर्यंत वजन कमी करायचे त्या प्रत्येक माणसापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा. वैद्याच्या सल्ल्यानंच औषध करा. राम राम.